कर्जत तालुक्यातील घुमरी येथे शेतळ्यात बुडून तिघा मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतळ्यात पाय घसरून पडलेल्या मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात आईनंही तळ्यात उडी घेतली, मात्र तिघींनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. कर्जत तालुक्यातील घुमरी येथे शेत तलावात आईसह दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. सकाळी 10:30 सुमारास अनिता शरद पांडुळे ही महिला आपल्या दोन मुली सोनाली शरद पांडुळे आणि सायली शरद पांडुळे यांच्यासह धुण्यासाठी गेल्या. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरून मुलगी शेततळ्यात पडल्याचं अनिता यांच्या लक्षात आलं. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघीही पाण्यात घसरल्या. तिघींनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. या तिघींना बाहेर काढून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं असता तिघींना मयत घोषित करण्यात आलंय. याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भाऊसाहेब बापूराव पांडुळे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.